उरणच्या जेएनपीटी बंदरात 293 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय. 879 कोटी किमतीचं हेरॉईन जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानातून इराण मार्गे जेएनपीटी बंदरात हेरॉईन आणण्यात आलं होतं. पंजाबमध्ये हेरॉईन नेलं जाणार होतं. तुरटी आणि सुगंधी पावडरच्या नावानं हेरॉईन आणलं होतं. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू साप्ते यांना आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला. काम करत असताना एका युनियनचा पदाधिकारी त्रास देत असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटलंय. पुण्याच्या राहत्या घरी साप्ते यांनी आत्महत्या केली आहे. तर याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये बोरिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विजेचा खांब कोसळून एक जण जखमी झालाय. मेट्रोच्या कामादरम्यान हा खांब कोसळला. रिक्षा चालकावर हा खांब कोसळला. जखमी रिक्षा चालकाला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. कोरोनानं मृत्यू झालेल्या आई वडिलांच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केलं जाणार आहे. पश्चिम विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयानं दिलासा मिळतोय. याआधी असा निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठानं घेतलाय. पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती अमरावती विद्यापीठ गोळा करणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.